राज्य कृषी पणन मंडळ हे महाराष्ट्रातून विविध शेतमालाच्या निर्यातीसाठी सातत्याने प्रयत्न करत असतं आणि त्यासाठी नोडल एजन्सी म्हणून देखील काम करत असतं। राज्यामध्ये द्राक्ष असतील किंवा इतर फळपिकं असतील त्याच्या निर्यातीमध्ये मंडळाने फार मोठं काम केलं आहे आणि त्याच्यानंतर आंब्यासाठी निर्यातीचं काम पणन मंडळ करत असतं। साधारणतः अमेरिकेमध्ये जो आंबा निर्यात केला जातो तो विमानाने पाठवला जातो, परंतु त्याच्यासाठी भाड्याच्या रकमेचा फार मोठा भुर्दंड निर्यातदार आणि पर्यायाने शेतकरी वर्गावर देखील येत असतो, कारण त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकूण नफ्यावर परिणाम होतो। याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आज BARC महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अपेडा आणि सानप ग्रुप हा जो नाशिकचा आहे या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने आंबा जर आपण जहाज मार्गे पाठवला तर त्याच्या वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल असा एक प्रयोग राबवण्यात आलेला आहे आणि 17 टन आंब्याची निर्यात आज पणन मंडळाच्या वाशी येथील विकिरण केंद्र जे आहे तिथून कंटेनर आज पाठवण्यात आला आहे। तो अमेरिकेमध्ये जाण्यासाठी साधारणतः 25 दिवस लागतील आणि त्यानंतर हा आंबा कुठल्या परिस्थितीमध्ये पोहोचतो याबाबतची आपल्याला माहिती मिळेल आणि हा प्रयोग यशस्वी होईल असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि तसं झालं तर वाहतूक खर्च आणि इतर खर्चात देखील काही प्रमाणात कपात होऊन त्याचा थेट लाभ निर्यातदार शेतकरी आणि देशाला परकीय चलन मिळण्यामध्ये होईल। राज्य पणन मंडळाचं हे जे विकिरण केंद्र आहे इथल्या टीमने देखील यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे। डॉक्टर भास्कर पाटील इथले इन्चार्ज आहेत आणि या विकिरण केंद्र हे देशातलं सर्वात मोठं केंद्र असून इथून आजपर्यंत 10,000 मेट्रिक टन एवढा शेतमाल निर्यात झालेला आहे। त्याप्रमाणे बिगर शेतमाल वर देखील इथून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात आणि म्हणून शेतकरी आणि निर्यातदार यासाठी हे केंद्र एक वरदान ठरलेलं आहे आणि हे राज्यासाठी घोषणावा आहे।